नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे 25 ऑगस्ट 2024. तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे पॉईंट्स वाचायचे आहेत तर त्याच्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नेक्स्ट दिवसाचा येईपर्यंत तुमचे टार्गेट जे आहे ते कंटिन्यूअस राहील, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आज जर व्हिडिओ आपण 5 ला अपलोड करतो तर उद्या तुम्ही संध्याकाळपर्यंत 5 पर्यंत हे टार्गेट जे आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके, तर त्याच्यामुळे व्यवस्थित टार्गेट जे आहे ते पूर्ण करत चला, कारण सिलेबस जो आहे चालू घडामोडीचा अत्यंत फास्ट असा सिलेबस आहे. 10-15 दिवसामध्ये हा सिलेबस कवरअप होणार नाही. त्याच्यामुळे गांभीर्यपूर्णक या सिरीजकडे तुम्ही बघण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. ही सिरीज कंबाईनची पूर्ववर्ष 2024 ला जे कोणी देणार असतील प्लस 2025 मध्ये जे कोणी एक्झाम देणार असतील त्यांच्यासाठी असेल. तर या टार्गेटच्या व्हिडिओसाठी आपण टार्गेट ठेवलं कमीत कमी 50 लाईक्सचं. सो जास्तीत जास्त व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला. आता हे फक्त विचार करत राहू नका, पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा. चालू घडामोडीच्या टार्गेटचा कालावधी आपण ठरवलेला आहे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024. मात्र सिलॅबस अत्यंत फास्ट असल्यामुळे आपल्याला हा कालावधी जो आहे तो वाढवावा लागू शकतो. त्याच्यामुळे 6 महिन्याचं तरी टार्गेट तुमचं कंपल्सरी आपण या चॅनलवरती क्लिअर करून घेणारच आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर किती दिवस आपल्याला वेळ मिळतो त्यानुसार आपण सगळ्या गोष्टी पुढे लाईनअप जे आहे ते करणार आहोत. मात्र हे जानेवारी ते जून 2024 च्या ज्या काही चालू घडामोडी असतील हे टार्गेटच्या माध्यमातून आपण कम्प्लिटली पूर्ण करणार आहोत. यासाठी सोर्सेस आपण वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि अंक 33वा, परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै 2024 आणि जेके टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ, ज्या की जानेवारी 2024 ते जून 2024 च्या पीडीएफ 6 महिन्याच्या तुमच्याकडे ह्या पीडीएफ असणं गरजेचं आहे. ह्या मराठीमध्ये आपण बनवलेल्या आहेत, तुम्ही नक्कीच या पीडीएफ घ्या. यामधून सुद्धा तुम्हाला डेलीचे डेली टार्गेट पूर्ण करायचं आहे. दररोज तुम्हाला 1 ते 1.5 तास करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी वेळ द्यायचा आहे आणि वेळ प्रसंगी इथं आपल्याला कालावधी जो आहे 1.5 ते 2 तास सुद्धा कधी कधी कोणत्या दिवशी करावा लागणार आहे. त्याच्यामुळं फक्त इतकाच आपल्याला कालावधी जो आहे तो मिळतो आणि परीक्षा समजा 2-3 महिन्यावरती जर आली तर इतकाच वेळ आपल्याला मिळणार आहे आणि बाकी उरलेला जो विषय तुम्हाला इतर विषयांसुद्धा अभ्यास जो आहे तो करावा लागणार आहे. त्याच्यामुळं असणारा सिलॅबसचा अभ्यासक्रम इतका मोठा आहे याचा की त्याच्यामुळं कधी कधी 2 तास सुद्धा तुम्हाला याची तयारी जी आहे ती करावी लागेल. ओके, त्याच्यामुळे आत्तापासून थोडंसं गांभीर्यपूर्ण ह्या टार्गेट सिरीजकडे बघायचा प्रयत्न करा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मेन म्हणजे, तर नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आले की तुम्हाला मिळून जाईल. तर काय करायचं बघा, तर आपले महत्त्वाचे पुरस्कार हा जो चॅप्टर चालू आहे सिम्प्लिफाईडमधला, अंक 32 मधला तर आपण कम्प्लीट केला. आता अंक 33 तुम्ही घ्यायचे सिम्प्लिफाईडचा. ह्याच्यामध्ये जे संक्षिप्त पुरस्कार आहेत ते सगळे वाचायचे आहेत तुम्हाला. जे संक्षिप्त सगळे पुरस्कार असतील अंक 33 मधले ते सगळे तुम्हाला वाचून काढायचे आहेत. ह्याच्यामध्ये मग दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार, सी डॉटला संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार, सान्या मल्होत्राला पुरस्कार, ह्याची सिरीज सुद्धा आपण चालू करणार आहे, लक्षात ठेवा. डिटेलमध्ये सुद्धा आपण घेणार आहे. मात्र आता कंबाईनच्या परिषद दृष्टिकोनातून तुम्हाला सगळे पॉईंट्स कोणते वाचायचे हे आपण टार्गेटच्या माध्यमातून कवरअप करून घेतोय. जे कोणी 2025 ला करणार असेल त्यांना डिटेलमध्ये सगळं व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला मिळून जातील. पण आता टार्गेटनुसार हे पॉईंट लक्षात ठेवा. आउटलुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी समिट अँड अवॉर्ड्स, धनंजय कुमार सिंग यांना डॅक हॅमर्स गोल्ड मेडल, आचार्य अत्रे पुरस्कार 2024, आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार, विराज यादव यांचा सन्मान, डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना मानद डॉक्टरेट, ऑक्सफर्ड बुक स्टोअर बुक कव्हर प्राइज, डॉक्टर बीना मोदी यांचा सन्मान, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड, भारतीय विद्यार्थ्यांना नासाचा पुरस्कार, HALला पुरस्कार, KIEEE मानवतावादी पुरस्कार, रेझवाना चौधरी बन्या यांना पद्मश्री पुरस्कार जो मिळाला त्यांच्याबद्दल माहिती वाचून घ्या. त्याच्यानंतर वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024 हा कुणाला मिळाला हे व्यवस्थित बघून घ्या. आर्यभट्ट पुरस्कार, हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, मालकम आदी शेसिया पुरस्कार 2023, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुरस्कार, रामचरणला मानद डॉक्टरेट, अद्वैता नायर जागतिक साहित्य पुरस्कार, MA टुरिंग अवॉर्ड 2023, अवंतिका वंदनापू, गगनदीप कांग यांचा सन्मान, नीरज शर्मा यांचा सन्मान, गोल्ड व्हॉलंटियर सर्व्हिस अवॉर्ड, जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार, SJVN लिमिटेडला पुरस्कार, मधुमिता मुर्गिया 66वा एव्हिएशन वीक लॉरेन्स अवॉर्ड. हे सगळे पॉईंट्स आहेत. हे तुम्ही व्यवस्थित वाचले की पुढे ह्याच्यामध्ये टिकमार्क करत चला. हे तुम्ही वाचलेलं असेल असे इंडेक्स बनवत चला प्रत्येक वेळेला, म्हणजे काय काय झालेलं आहे, आपण काय काय वाचलेलं आहे, काय वाचायचं राहिले एकदा तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे. त्याच्यामुळे कोणीही पॉईंट मिसआउट करू नका. त्याच्यानंतर गिरा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024, GEEF ग्लोबल पर्यावरण पुरस्कार, डॉक्टर विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार, नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च सन्मान, संगीत कलानिधी पुरस्कार 2024, पंकज अडवाणींचा सन्मान, डायना मेमोरियल अवॉर्ड, सर रिचर्ड हॅडली पदक, गोल्डन बुक पुरस्कार 2024, चामिली देवी जैन पुरस्कार 2024, डॉक्टर PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार, गोल्डन कंपास पुरस्कार,
द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ पदवी आणि जे काही वन लाइनर पुरस्कार असतील हे तुम्हाला वाचायचे आहेत. आता दिसताना इथं पॉईंट मोठे जरी असले तरी हे संक्षिप्त मध्यात लक्षात ठेवायचे. हे संक्षिप्त मध्यात हार्डली एका पॅरेग्राफमध्येच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर आउट होऊन जातील. मॅक्झिमम 2 ते 3 पेजेस याचे असतील तर हे व्यवस्थित शांत डोक्याने एकदा बसून वाचून काढा सगळं. त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं आहे जूनचं. ओके, परिक्रमाचं मासिक घ्यायचं आहे जूनचं. ज्या काही जागतिक घडामोडी आहेत जून मधला जागतिक घडामोडीचा जो चॅप्टर आहे जागतिक नावाचा तो तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय वाचायचं बघा, IPEF क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरम, UNFPA स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, UKमध्ये आश्रय साधकांना रवांडला पाठवण्याबाबतचे विधेयक मंजूर, US प्रायोरिटी वॉचलिस्टमध्ये भारताचा समावेश, कोको बेटवाद, ब्रिटनमध्ये धूम्रपान बंदीचा नवीन कायदा, प्रज्वल रेवाना विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील 6वी आंतरराष्ट्रीय परिषद, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार भारत 159व्या स्थानावर, शख्स गॅम खोऱ्यात चिनी रस्ते बांधकाम, वादग्रस्त नकाशासह 1000 रुपयांची नवीन नोट छापण्याची नेपाळची घोषणा, ट्रिप्स कराराची 30 वर्षे, युनेस्कोचे मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टर, पॅलेस्टाईनच्या UN सदस्यत्वाच्या बोलीसाठी आम सभेत ठराव, जागतिक स्थलांतर अहवाल 2024, चाबहार बंदर दीर्घकालीन करार, भारताच्या ऊस अनुदानाची WTO छाननी, अंगठाडची ग्लोबल ट्रेड अपडेट. तर हे जे काही पॉईंट्स आहेत हे जून 2024च्या परिक्रमाच्या मासिकामधले आहेत आणि हे विस्तृत असे पीएचे पॉईंट जे आहेत ते डिस्कस केले आहेत. इथे तुम्हाला कदाचित वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगताना सांगितले की कमीत कमी 1 तास ज्यांचं रिडिंग स्पीड चांगला आहे, ज्यांचं रिडिंग स्पीड मध्यम असेल त्यांना 1.5 तास आणि एकदम सखोलमध्ये जर करायचं असेल तर 2 तास इतका कालावधी जो आहे तो आपल्याला देणे याच्यासाठी गरजेचं आहे. मात्र स्पीडमध्ये सर्वांनी वाचण्याचा प्रयत्न करा, नंतर दुसऱ्या तिसऱ्या वेळेला ज्यावेळी तुम्ही वाचता त्यावेळेला आधी जे काही वाचलेलं असेल आदल्या दिवशीचं ते एकदा तुमच्या डोळ्याखालून सुद्धा घालवत चला. ठीक आहे, म्हणजे पुढचं पाठ मागचं पाठ असं नको व्हायला, जे आदल्या दिवशी वाचले ते सुद्धा एकदा ओव्हरलुक करत चला. जे तुम्ही अंडरलाईन केलं असेल हायलाईट केलं असेल ते सुद्धा बघत राहायचं, म्हणजे जेणेकरून तुमची उजळणी जायची चांगल्यापैकी होऊन जाईल. त्याच्यानंतर GK2 PDF जे आपण मराठीमध्ये बनवलेले आहेत January 2024 ते June 2024 यामधून तुम्हाला रोज 25 ते 30% न चुकता वाचायचे आहेत. रोज 25 ते 30% न चुकता वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत. ठीक आहे, तर याची तुम्हाला PDF हवी असतील तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेली तुम्हाला PDFच्या लिंक मिळून जातील. तिथून तुम्ही डायरेक्टली परचेस करून या सगळ्या PDF घेऊ शकता. अत्यंत कमी रेटमध्ये आपण ह्या PDF तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत. एका महिन्याच्या PDFमध्ये जवळपास तुम्हाला 6 मंथच्या PDF ह्या तुम्हाला मिळून जात आहेत. ठीक आहे, 1900 रुपीज याची फक्त प्राईस आहे. तर सर्वांनी नक्कीच घ्या आणि रोज त्यातून 25 ते 30% न चुकता वाचा. GK2 सुद्धा करंट अफेअर्ससाठी सोर हा अतिशय महत्त्वाचा आहे. कुठलाही ज्यांना कोणा रिस्क घ्यायची नाही, एक एक मार्क ज्यांना मिळवायचा असेल त्यांनी नक्कीच PDF घ्या आणि यातून रोज 25 ते 30% न चुकता वाचायला सुरुवात करा. तर अशा प्रकारचं याचं टार्गेट आहे. तर सर्वांनी नक्कीच आपलं चॅनल ज्याचे सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.